सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब खाडे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब खाडे साहेब, त्याचप्रमाणे सावे साहेब, अशा सर्व मनोरा आमदार निवासचा भूमिपूजन कार्यक्रम, तो कार्यक्रम मध्ये सगळेच जे नेते आहेत ते प्रमुख नेते जे आहेत ते आमंत्रित होते, पण तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाही। नेमकं घडलं काय की इथे जे चेअर आहेत ते आपण मुख्यमंत्री यांचं जे स्थान आहे त्यासाठी हा रिझर्व्ड सीट होती, त्या रिझर्व्ड सीटवर हा स्टिकर काढून उपमुख्यमंत्री अजित पवार बसले अशी जी शक्यता ते आहेत ते दर्शवली जात आहेत। आणि कार्यक्रमादरम्यान जे मुख्यमंत्रीचा आजचा शेड्यूल आला तो शेड्यूल मध्ये हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम नाही आहे। 11 वाजताचा विधान भवनचा त्यांचा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल होता। तर इथे आपण बघू शकतो की सगळेच दोन उपमुख्यमंत्री अध्यक्ष विधानसभा उपसभापती विधान परिषद यांची जी रिझर्व्ड सीट्स आहेत ते होती। नेमकं मुख्यमंत्री आले नाहीत आणि मुख्यमंत्री ना आल्याने तो हा जो प्लेट आहे तो पेपर काढून अजित पवार ह्या कुर्सीवर बसले आणि म्हणून राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे त्याला उधाण आला आहे आणि पुन्हा एकदा सरकारमध्ये काहीतरी होणार आहे का, ऑल वेल आहे का, असे प्रश्न आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ह्यावर बोलताना सांगितलं की काही निजी कारणामुळे मुख्यमंत्री ह्या कार्यक्रमासाठी आले नाही आणि याच्यात दुसरा काही नाही आहे, पण तरीही हे जी आपण स्थिती इथे बघू शकतो त्यात प्रश्न असंच उपस्थित होत आहे की सरकारमध्ये ऑल वेल आहे की नाही हे। आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते उपमुख्यमंत्री इथे उपस्थित होते आणि त्यांनी हा जो भूमिपूजनचा जो कार्यक्रम आहे तो केला। कॅमेरा पर्सन वैभव कणगुडकर सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक।